नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप विद्या मंदिरच्या ऑनलाइन क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या घरगुती वायरिंग या प्रकरणामध्ये आपण काल पाहिले होते की फिटिंग कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, त्या कशा करायच्या असतात, तर आपण त्याची थोडी प्रमाणात रिव्हिजन घेऊ, नंतर मग पुढचा भाग आपण त्या ठिकाणी सुरुवात करू। तर सगळ्यात प्रथम म्हणजे वायरिंग करताना आपल्याला ती जी वायरिंग आहे ती सगळी प्लॅनिंगने त्यानुसार करायची असते, किंवा काही ठिकाणी इंजिनियर आपल्याला जे प्लॅन देत असतात त्या प्लॅनिंगनुसार त्यांच्या प्लॅनिंगनुसार आपल्याला ती फिटिंग ही त्या ठिकाणी करायची असते। तर मग या पद्धतीने जेव्हा आपण प्लॅनिंग करतो, जेव्हा आपल्याला एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल, त्याने घर बांधलं असेल, मग त्यावेळेस तो काही एवढे इंजिनियर वगैरे लावत नाही, सिव्हिल इंजिनियर लावावा लागतो, परंतु इलेक्ट्रिकल इंजिनियर तो लावू शकत नाही आर्थिक कारणामुळे। मग त्यावेळेस सर्वस्वी सर्व जबाबदारी ही आपली असते, कारण मित्रांनो आपणही उद्योगधंद्यांमध्ये पडलेलो असतो, आपल्याला पण पाहिजे तेवढे लोक हे आपले प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी असतात, म्हणून आपले काम कसे चांगले चांगले होईल व आपल्या कामामुळे तो घरमालक कसा खुश होईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त काम कसं होईल हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे, म्हणून प्लॅनिंगनुसार हे आपल्याला फिटिंग्स या करावे लागतात। तर मग आपल्या या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीच्या काळी ज्या फिटिंग केल्या जायच्या त्या फिटिंगचा सुद्धा उल्लेख आपण काल केला होता, की त्यामध्ये सुरुवातीला असेल क्लिट वायरिंग, त्यानंतर CTS वायरिंग, त्याला आपण आपल्या ढोबळ भाषेत जर म्हटलं तर क्लिपद्वारे केलेली वायरिंग, ह्या वायरिंग आता कालबाह्य झालेल्या आहेत, परंतु त्या वायरिंगसुद्धा होत्यात आणि त्या कशा पद्धतीने केले जायचात याचा उलगडा आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं। त्यानंतर आता सध्याच्या व्यवहारात आहेत, मगाशी कालच तुम्हाला सांगितलं 1990 ते 2000 PVC कॅसिंग कॅपिंग ही फिटिंग पूर्णपणे सगळीकडे चालू होती, पण तर त्यानंतर कालांतराने अंडरग्राउंड फिटिंग कन्सील फिटिंग त्या ठिकाणी आली। तर मग त्यानंतर होतं ते कॅसिंग कॅपिंग। कॅसिंग कॅपिंग म्हणजे काय, ही जी पट्टी आहे त्या पट्टीमध्ये दोन भाग असतात, एक असते कॅसिंग, कॅसिंग भाग ह्या भिंतीला किंवा छताला स्क्रूच्या सहाय्याने फिट केला जातो आणि त्याच्यावरती ती कॅप असते, ती पट्टी आपण वरून वायरी टाकून ती पट्टी वरची कॅप त्या ठिकाणी आपण पॅक करून देतो, या अशा पद्धतीने ही कॅसिंग कॅपिंग वायरी त्या वायरिंग त्या ठिकाणी आपण करत असतो। अजूनही काही जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा खेड्यावरची लोक आहेत, ती लोक ही कॅसिंग कॅपिंग पट्टीचा चांगल्या प्रमाणे उपयोग करीत आहेत आणि वापरसुद्धा करीत आहेत। पण त्यानंतर आहे कॅन्ड्यूट, कॅन्ड्यूट फिटिंग। कॅन्ड्यूट फिटिंगचं तुम्हाला वैशिष्ट्य मी सांगितलंच, कॅन्ड्यूट म्हणजे काय, पाईप, तो 1 इंची पाईप त्या ठिकाणी वापरला जातो। पूर्वीच्या काळीसुद्धा कॅन्ड्यूट फिटिंग ही केली जायची, पण ती लोखंडी पाईपांमधनं केली जायची, ज्या पद्धतीने आपले पाणी पिण्याचे नळ आपण लोखंडी पाईप त्या ठिकाणी वापरतो, आता काही ठिकाणी ते सुद्धा प्लास्टिकचे PVC त्या ठिकाणी निघायला लागलेले आहेत, कारण ते आपलं लोखंडचे जे असतात ते GI पाईप जे असतात ते कालांतराने गंज धरून घेतात, ते सडून जातात, ते कुजतात, मग त्या ठिकाणी ती पाईपलाईन लीक होते, ते जमिनीतनं येत असते म्हणून। परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं वर्कशॉपमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी, या सार्वजनिक ठिकाणी आपण जे सार्वजनिक कार्यालयांच्या ठिकाणी जी कॅन्ड्यूट पाईप करत असतात, त्याचं कारण म्हणजे एक असं होतं की त्या ठिकाणी लोकांचं येणं जाणं हे फार असतं आणि अशामुळे एखाद्याची जीवितहानी होऊ नये, अनावधानाने कोणाला शॉक लागू नये, यासाठी ती कॅन्ड्यूट फिटिंग त्या ठिकाणी ही केली जाते, की जेणेकरून आपल्या ज्या वायरी आहेत, फिटिंगच्या ज्या वायरी आहेत त्या सुरक्षित राहाव्यात, त्याच्यापासून कोणाला इजा होऊ नये, हा हेतू त्या ठिकाणी साध्य केला जातो। त्यानंतर होती आपली अंडरग्राउंड फिटिंग। अंडरग्राउंड म्हणजे काय, कन्सील्ड, आता सध्या सगळीकडे जनरली तिचाच वापर हा जास्त प्रमाणात केला जात असतो, केला जात आहे। तर अंडरग्राउंड फिटिंगचं वैशिष्ट्य म्हणजे काय, जेव्हा आपला स्लॅब टाकायला सुरुवात होते घराची, तेव्हापासून ही फिटिंग आपल्याला सुरू करावी लागते, पण ही फिटिंग तुम्हाला कालच सांगितलं फार खर्चिक आहे, पूर्णपणे प्लॅनिंगनुसार ही फिटिंग आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते। एकदा पाईप टाकले गेले, वन वे टू वे आथरले गेले, त्यानंतर म्हणजे जे पॉईंटनुसार वन वे टू वे टाकले गेले
त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा पॉइंट पाहिजे असेल तर तो नंतर पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी टाकता येत नाही. म्हणून पूर्ण प्लॅनिंगनुसार हे अंडरग्राउंड वायरिंग ही सुद्धा त्या ठिकाणी केली जाते. तर मग ही अंडरग्राउंड वायरिंग करताना तुम्हाला सांगितलं सर्व मटेरियल त्या ठिकाणी स्टँडर्ड वापरावं लागतं. उदाहरणार्थ ज्या वायर्स असतील त्या वायर्स या मल्टी गेजच्या वायर्स त्या ठिकाणी आपल्याला वापराव्या लागतात. मग त्यानुसार सर्व स्टँडर्ड असल्यामुळे साहजिकच त्याचा अंदाजपत्रक हे म्हणजे बजेट हा खूप जास्त त्या ठिकाणी जात असतो. म्हणून ती जरा खर्चिक बाब म्हणून ही फिटिंगकडे पाहिलं जातं. परंतु ती दिसायला एकदम आकर्षक ती आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. विनाकारण घरात असं गर्दी झाल्यासारखं वाटत नाही किंवा भिंती अशा भरल्यासारख्या वाटत नाहीत. आपल्या घराच्या ज्या भिंती असतात त्या एकदम मोकळ्या मोकळ्या त्या ठिकाणी वाटत असतात. म्हणून जरी खर्चिकी असलं पण त्या आकर्षकपणा त्या ठिकाणी खूप असल्यामुळे या फिटिंगचा सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापर त्या ठिकाणी केला जात आहे. तर मग ह्या सर्व फिटिंग करत असताना आपण फिटिंग करून तर चाललो जातो मित्रांनो. आता आपण जर कारागीर असू तर आपण फिटिंग करून चाललं जातो. पण ही फिटिंग नंतर हे उपकरणं जे वापरणार किंवा हे साहित्य जे वापरणारी लोकं आहेत ती सर्वसामान्य म्हणजे त्या घरातली लोकं असतात. त्यांना त्या इलेक्ट्रिकल उपकरणांबद्दल किंवा त्या स्विचेसबद्दल ते जे काही आपण त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट लावू त्याच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी माहिती नसते. तर म्हणून इंडियन म्हणजे भारत सरकारने त्याबद्दल इंडियन इलेक्ट्रिकल रूल काही ठिकाणी त्या ठिकाणी ते बनवलेले आहेत. ते इंडियन इलेक्ट्रिकल रूल काय आहेत ते आपण आता ह्या प्रकरणा आपल्या ह्या तासाला त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मग सर्वसाधारण रूल्स हे 14 ते 15 रूल त्या ठिकाणी आहेत. तर सगळ्यात पहिला रूल म्हणजे आय ई नियम. आता तुम्ही या आपल्या याच्यावर पाहत आहात तर पूर्ण फुल स्केलमध्ये तुम्हाला ते दाखवतोय. आय ई नियमानुसार एका सब सर्किटवर 800 वॅटपेक्षा जास्त विद्युत लोड असू नये किंवा 10 पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट हे असू नये. तर याचा अर्थ काय मित्रांनो, आपण जेव्हा इलेक्ट्रिकल पोलवरून MSEB पोलवरून सप्लाय घेतो तेव्हा ते एक सर्किट असतं. आलं लक्षात? मग आपल्या घरामध्ये कसं हॉल असतो, किचन असतो, एक काही काही ठिकाणी एक बेडरूम असतो, काही काही ठिकाणी 2 बेडरूम असतात, नंतर स्टोर रूम असतो, नंतर देवघर असतं, ह्या पद्धतीचे वेगवेगळे रूम असतात. तर मग ह्या म्हणजे आपण काय केलं पाहिजे, मीटरपासून जेव्हा आपण आपल्या घरात सप्लाय घेतो त्यावेळेस असे हे वेगवेगळे सर्किट त्या ठिकाणी आपण हे पाळले पाहिजेत. ते आपण जनरली ते तसे सर्किट हे पाळत नाहीत. एकच फ्यूज आपण वर त्या मीटरजवळ टाकतो आणि तिथून सगळं आपण आपल्या घरात हे फिरवत असतो. तर ते चुकीचं आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय, आपल्या घरात जेवढ्या खोल्या तेवढे स्विचे फ्यूज किंवा MCB हे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि त्या फ्यूज आणि त्या MCB पासून स्पेशल हॉलसाठी एक वायर, स्पेशल बेडरूमसाठी एक वायर, दुसऱ्या बेडरूमसाठी एक वायर, किचन रूमसाठी एक वायर, असं त्या म्हणजे फेज ह्याच्या पद्धतीने तिथून त्या वायर आणणं त्यांना अपेक्षित आहे. म्हणून एकाच सर्किटवर 800 वॅटपेक्षा जास्त लोड असू नये. दुसरं आहे, एका पॉवर बोर्डच्या सर्किटवर साधारण 2000 वॅट किंवा 2 पॉईंटपेक्षा जास्त लोड असू नये. आता एखादं पॉवर बोर्ड म्हणजे काय मित्रांनो, आता तुम्हाला सांगितलंय आपल्या किचन रूममध्ये किचन वट्ट्यावर मिक्सर ठेवलेलं असतं. मिक्सरची पिन ज्या बोर्डात आपण टाकतो ती पॉवर पॉईंट असते. आपल्या बाथरूममध्ये आपण हीटर लावतो, गिझर लावतो, ते हीटर आणि गिझर ज्या पॉईंटला लावतो ते पॉवर पॉईंट असतं. तर ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या मित्रांनो की एका पॉईंट तो जो पॉवर पॉईंट असतो तो 15 एम्पियर किंवा 16 एम्पियरचा तो पॉवर पॉईंट असतो. तर त्याच्यावर इंडियन रूलनुसार आपण जे काही हीटर वापरू किंवा गिझर वापरू ते 2000 पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे जनरली 1500 वॅटचं जरी घेतलं आपण तरी आपल्याला ते सफिशियंट असतं. त्याच्याने फरक काय होतो मित्रांनो, आपण सर्वसाधारण लोकांना त्याच्यातली माहिती नसते किंवा आता तुमच्या घरात पण हीटर असेल, गिझर असेल, ते आपले आई वडील यांना इथे इलेक्ट्रिकलशी एवढं ज्ञान नसल्यामुळे काय होतं, ते आता समजून घ्या आपण हीटर घ्यायला गेलो तो दुकानदार जे हीटर देतो ते हीटर आपण घेऊन टाकतो परंतु त्याचे व्हॅटेज त्याचे व्होल्टेज आपण त्या ठिकाणी मोजत नसतो.
तर मग तो आपल्याला 2000 वॅट 2500 वॅटचं हीटर त्या ठिकाणी देऊन टाकतो। आता हे हीटर घेतल्याने काय काय होतं मित्रांनो, तर आता सपोज एखा 2000 वॅटचं हीटर जर आपण घेतलं, बादलीभर पाणी गरम करायला त्याला 10 मिनटं लागतात, बादलीभर पाणी गरम करायला त्याला 10 मिनटं लागतात। 10 मिनटात ते आपल्याला म्हणजे एका आपल्याला जेवढं पाणी गरम पाहिजे असतं, जेवढं उष्णतेचं पाणी गरम करायला पाहिजे असतं तेवढं तो ते आपल्याला गरम करून देतो 10 मिनटात। परंतु 2000 वॅट 10 मिनटं चालल्यामुळे तेवढंच आपलं लाईट बिल त्या ठिकाणी म्हणजे आपलं मीटर जे ते मीटर त्या ठिकाणी फास्ट चालत असतं मित्रांनो। परंतु जो जाणकार व्यक्ती असतो त्याने जर याच ठिकाणी 1000 वॅटचं हीटर घेतलं, आता एखादा सर्वसाधारण व्यक्ती 2000 वॅटचं घेतोय, आपण जाणकार व्यक्ती जर 1000 वॅटचं घेतलं तर 1000 वॅटचं हीटर लावलं आणि तेवढंच पाणी बादलीभर पाणी तेवढंच गरम करण्यासाठी 10 मिनटाच्या ऐवजी 15 मिनटं 12 मिनटं 13 मिनटं साधारणतः जास्तीत जास्त 15 मिनटं त्या ठिकाणी ते लागू शकतात। म्हणजे वेळ किती लागतोय मित्रांनो, 5 मिनटं वेळ जास्त लागतोय, परंतु वॅटेज किती कमी झालेले आहेत, डायरेक्ट निम्मे कमी झाले आहेत। म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती ते 2000 वॅटचं हीटर वापरतोय, तर आपण जाणकार व्यक्ती ते 1000 वॅटचं हीटर त्या ठिकाणी वापरतोय, त्याच्याने 5 मिनटं जास्त झाले। आपल्याला काही एवढं आणीबाणी नसते की 5-5 मिनटात पाणी गरम पाहिजे, तर ह्या गोष्टी, परंतु त्यामुळे लाईट बिलवर फरक त्या ठिकाणी आपला पडत असतो, कारण 2000 वॅट 10 मिनटं चालतंय आणि 1000 वॅटचं 15 मिनटं चालतंय, तरी नक्कीच 25-35% लाईट बिल आपलं त्या ठिकाणी हे वाचतंय। आणि इंडियन नियमानुसार एका पॉईंटवर 2000 वॅटपेक्षा जास्त लोड देऊ नये। तिसरे, मेन स्विच व डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील करंट रेटिंग सर्किटवर असलेल्या लोडवरून ठरवावे। आता मेन स्विच, आता सपोज मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, आपल्या मीटरच्या बाजूला आपण एकच फ्यूज बस होतो, आता जनरली जर पाहिलं तर आपण एकच फ्यूज बस होतो मित्रांनो, परंतु आता तुम्हाला जे सांगितलं हॉलसाठी वेगळा मेन स्विच, बेडरूमसाठी वेगळा मेन स्विच, नंतर किचनसाठी वेगळा मेन स्विच असा जर आपण बसवले किंवा MCB बसवले, तर मग हॉलमध्ये किती लोड येणार आहे हे अगोदर आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। ते जनरली 2 पंखे असतील, 2 ट्यूबलाईट असतील, 1 झिरो लाईट असेल, TV असेल, हे सगळं गोष्टींचा विचार करून त्याचा ढोबळमानाने अंदाज किती वॅट लागतो आहे ते वॅटेज त्या ठिकाणी काढायचं, आणि ते वॅटेज काढल्यानंतर मग त्या ठिकाणी किती एम्पियरचा आपल्याला MCB लागेल ह्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। आता म्हणजे सपोज त्या ठिकाणी जर समजा सगळं हॉल, या ठिकाणी आपण हॉलचाच विचार करू, या हॉलमध्ये जर 10 एम्पियर करंट लागत असेल, हॉलमध्ये जर सगळे दोघी पंखे चालू, दोघी ट्यूबलाईट चालू, झिरो लाईट चालू, TV चालू, एवढं सगळं चालू असताना 10 एम्पियर करंट लागत असेल, आणि आपण जर त्या ठिकाणी 20 एम्पियरवाला किंवा 30 एम्पियरवाला MCB लावून दिला तर त्या ठिकाणी आपल्याला चालणार नाही मित्रांनो। कारण का की त्या ठिकाणी जर काही गडबड झाली, काही प्रॉब्लेम आला, तर त्यावेळेस तो MCB त्या ठिकाणी ट्रिप होणार नाही, तर आपल्याला 10 एम्पियर लोड त्या ठिकाणी चालू आहे ना, तर जास्तीत जास्त 15 एम्पियर, शक्यतो तर 10 एम्पियरचाच लावायचा, पण तरी शक्यतो मग जास्त थोडं कंजेक्शन म्हणून 15 एम्पियरचं आपण त्या ठिकाणी MCB हा लावू शकतो। तर ह्या गोष्टींचं आपण त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे। वायरिंग उभारणीसाठी वापरलेल्या सर्व वायर्स आ केमिकल वाफांपासून सुरक्षित असाव्यात, त्यासाठी जर मेटल कवरिंग असेल तर ते अर्थिंग करणं आवश्यक आहे। आता हे जे आहे मित्रांनो, ही जी बाब आहे की ज्या ठिकाणी कॅन्ड्यूट पाईप केलेली असते, आता तुम्हाला सांगितलं कॅन्ड्यूट पाईप कुठे, दवाखान्यांमध्ये, सार्वजनिक कार्यालय किंवा वर्कशॉपमध्ये ही त्या ठिकाणी केली जाते। मग काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं लोखंडी पाईप त्या ठिकाणी हे वापरले जातात, आता लोखंडी पाईप वापरले गेले तर ते सुद्धा एक प्रकारे सुवाहकच आहे, त्याच्यातनं सुद्धा प्रवाह वाहतो। मग फिटिंग करताना जर वायरी पाईपमधनं ओढताना एखाद्या वायरचं जर इन्सुलेशन निघालं असेल आणि ते तार जर ते लोखंडी पाईपला टच झालं तर पूर्ण जिथं जिथं तो पाईप फिरला आहे तिथं तिथं ते करंट लिकेज करंट त्या ठिकाणी जाऊ शकते म्हणून अशा वेळेस काय करायचं, ती जे आपण लोखंडी पाईप फिरवलेला आहे त्या पाईपला सुद्धा अर्थिंग करणं हे आवश्यक असतं, म्हणजे अशा प्रकारे जे काही लिकेज करंट येईल ते लिकेज करंट त्याच्यातनं पास होऊन जाईल।
अर्थ कंडक्टर साठी स्विच अथवा फ्यूजचा वापर करावा। आता अर्थिंगचा जो कंडक्टर असतो त्याच्यासाठी स्विच किंवा फ्यूजचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो। लाईव्ह फेज वायरसाठी नेहमी दिलेल्या म्हणजे फेज वायर हा नेहमी फ्यूजला जोडायचा, म्हणजे जिथून आपण फ्यूज घेतोय तर फ्यूजमधून जी वायर निघेल ती नेहमी स्विचलाच त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे। इंडियन नियमानुसार फेज वायरसाठी ही लाल वायरच वापरली जाते। फेजसाठी लाल वायर, लाल कलरची वायर ही त्या ठिकाणी वापरली जाते आणि ती स्विचलाच त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे। पुढचं आहे, स्विचबोर्ड नेहमी दाराच्या डावीकडे जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर असावा। आता हे सर्वसाधारण नियम आहेत मित्रांनो, की आपण एखाद्या वेळेस कसं काही कामानिमित्त गावात गेले असू सर्वच्या सर्व, आणि येण्यासाठी जर आपली रात्र वगैरे झाली, संध्याकाळ झाली, तर घरातली लाईटे हे बंद असतात, मग आपण दरवाजा उघडला तर दरवाजा उघडल्याबरोबर आपल्या हाताला आपले इलेक्ट्रिक बोर्ड लागेल, म्हणजे इलेक्ट्रिक बटनं लागतील अशा लेवलवर, म्हणजे 1.5 फूट म्हणजे काय झालं, 1.5 मीटर म्हणजे अंदाजे काय झालं मित्रांनो, 4.5-5 फूट म्हणजे आपल्या आई लेवलवर, म्हणजे आपल्या डोळ्यांच्या लेवलवर ते बोर्ड असणं हे आवश्यक असते। म्हणजे दरवाजा उघडल्याबरोबर सहज ती बटनं आपल्या हातात लागतील, मग ते बटनं सुरू केले म्हणजे घरातली लाईट वगैरे त्या ठिकाणी ते सुरू होतात, म्हणजे उजेड पसरतं। त्याच पद्धतीने फॅन व लाईट पॉईंटची उंची जमिनीपासून अनुक्रमिकने 275 मीटर व 2.5 मीटर एवढी असावी। आता हे इंडियन स्टँडर्ड मापानुसार आहे मित्रांनो, की हे जे काही आपले उपकरणं आहे, आपण लाईट पॉईंट काढतो, लाईटचे पॉईंट काढतो किंवा फॅनचे पॉईंट काढतो, ते जमिनीपासून फॅनचे पॉईंट हे 2.75 मीटर आणि लाईटचे 2.5 मीटर या पद्धतीने आपण त्यांची उंची ही जमिनीपासून ठेवली पाहिजे। प्रत्येक सब सर्किट डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून फ्यूज मार्फत जोडावे। आता मगाशीच तुम्हाला सांगितलं प्रत्येक सब सर्किट म्हणजे काय, हॉलचं सर्किट वेगळं, किचनचं सर्किट वेगळं, बेडरूमचं सर्किट वेगळं, यांच्या स्पेशल वायर ह्या MCB मधूनच किंवा फ्यूजमधूनच गेलेल्या पाहिजेत। थ्री फेज वायर 3 फेज 1 न्यूट्रल पद्धतीने प्रत्येक फेजवरील लोड एकसारखा असावा। थ्री फेज वायरचा रंग अनुक्रमाने आर लाल म्हणजे आर, पिवळा म्हणजे वाय, निळा म्हणजे बी असा असावा व न्यूट्रलसाठी काळ्या रंगाची वायर ही वापरावी। थ्री फेज सप्लाय जर त्या ठिकाणी असेल मित्रांनो, तर आर म्हणजे काय लाल वायर, वाय म्हणजे काय पिवळा वायर, आणि ब्ल्यू बी म्हणजे काय निळी वायर, आणि न्यूट्रलसाठी ब्लॅक वायर ही त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे। मग आपण जनरली आपल्या घरात तर थ्री फेज नसतो, पण तरी पण सिंगल फेज सप्लायची फिटिंग करताना आर म्हणजे लाल कलरची वायर ही फेजसाठी वापरली जाते। आर म्हणजे लाल कलरची, रेड आर म्हणजे काय मित्रांनो, रेड कलरची वायर ही फेजसाठी वापरली जाते, म्हणजे ती प्रत्येक स्विचमध्ये जात असते। त्यानंतर ब्लॅक कलरची वायर, काळ्या कलरची वायर ही न्यूट्रलसाठी वापरायची, काळ्या कलरची वायर, काळ्या किंवा ब्ल्यू कलर या दोघांपैकी तुम्ही वापरू शकतात, काळ्या किंवा ब्ल्यू कलरची वायर ही नेहमी न्यूट्रलसाठी वापरायची, आणि ग्रीन कलरची वायर ही अर्थिंगसाठी, ग्रीन कलरची वायर ही अर्थिंगसाठी वापरत असतात, आणि ज्या काही आपल्या ऑफ वायर असतात त्या तुम्ही पिवळ्या कलरच्या वायर त्या ठिकाणी वापरू शकतात ऑफ कलरसाठी। या पद्धतीने कलर कोड आपल्या फिटिंगमध्ये असतो। वायरिंग पूर्ण झाल्यानंतर मेगर टेस्ट घेणे आवश्यक असते। आता वायरिंग जर आपली पूर्ण कंप्लीट झाली, तर वायरिंग कंप्लीट झाल्यानंतर मेगरच्या सहाय्याने टेस्टिंग घेणं त्याचं आवश्यक असतं। ज्या ठिकाणी 250 व्होल्टपेक्षा जास्त दाब असेल तेथे धोक्याचे बोर्ड लावणे आवश्यक असते। आता ज्या ठिकाणी आता याचा अर्थ म्हणजे काय मित्रांनो, की ज्या ठिकाणी 250 व्होल्टपेक्षा जास्त सप्लाय असेल तर त्या ठिकाणी धोकाचा इशारा लावणे हे आवश्यक असते। कारण का मित्रांनो, आपलं जे शरीर आहे ते आपलं शरीर हे 250 पर्यंत
जास्तीत जास्त त्या ठिकाणी ते सहन करू शकतं. पण 250 पेक्षा जर जास्त आपला अनावधानाने शॉक लागला तर सांगतो ते हां, विनाकारण टेस्टिंग करू नये. तर अनावधानाने जर लागला तर 250 पर्यंत ते सहन करू शकतो. पण 250 वरती गेले तर त्यावेळेस तो शॉक ह्या आपल्यासाठी घातक त्या ठिकाणी ठरू शकतो. तर ह्या पद्धतीने 15 नियमावली आपल्या भारत सरकारने इलेक्ट्रिकल फिटिंगसाठी बनवलेल्या आहेत. की ह्या फिटिंगमुळे काय होतं मग, ह्या नियमावलीमुळे की जेणेकरून लोकांचा जीव वाचेल, लोकांना म्हणजे जीवितहानी त्या ठिकाणी होणार नाही, किंवा ह्या फिटिंगपासून आग वगैरे लागणार नाही, ह्या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करून, सर्व गोष्टींचा विचार करून ही फिटिंग आपल्याला त्या ठिकाणी करायची असते. आता काय फिटिंग करताना, आता पुढचा तक्ता तुम्ही पहा, फिटिंग करताना काही साधनं जे वापरतो आपण, काही उपकरणं इन्स्ट्रुमेंट जे वापरतो ते कसे कसे असतात. पहिलं असते ते म्हणजे संरक्षण साधने. संरक्षण म्हणजे काय, सेफ्टी संरक्षण साधने त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये आहे फ्यूज, MCB, LCB. म्हणजे फ्यूज, MCB, MCB म्हणजे काय, मिनिचरल सर्किट ब्रेकर. फ्यूज म्हणजे काय, यतिकांचा उपयोग काय असतो बेटा, पहिलं फ्यूज, दुसरं MCB. MCB म्हणजे काय, मिनिचरल सर्किट ब्रेकर. तिसरं ELCB.
पाहिजे या हे आपण